लोकसभा चुनाव आने वाली है और ऐसे में सीट बंटवारे को लेकर महायुति में चर्चाएं चल रही है। ऐसे में शिंदे गुट के नेता अब्दुल सत्ता ने कहा कि छत्रपति संभाजी नगर की सीट शिवसेना को ही मिलेगी। देवेंद्र जींचा जे काम करण्याची कार्यपद्धत आहे ती राज्याच्या हितासाठी शेतकरी शेतमजूर गोरगरीब दलित पीडित माणसाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो सरकार चालू आहे त्यामध्ये कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून ते काम करतात। परंतु कसं आहे का ज्या पद्धतीने ते स्वतः हा जेलमध्ये जाऊन आले दुसऱ्याला बी जेलमध्ये पाठवण्याचे स्वप्न पाहत असतात असं मला तर वाटतं। कारण की देवेंद्रजी जे काम करतात ते पारदर्शक काम करतात सत्य काम करतात आणि राजकारणामध्ये अनेक लोक पाहिले मी, परंतु असा एक नेता सामान्यातल्या सामान्य माणसाच्या गरजा जाणून घेणारे समाजामध्ये काय लागतं कुणाला लागतं कसं लागतं। आमचं सरकार तर हिंदुत्वादी आहे परंतु हिंदुत्वादी सरकार असून बी बाकीच्या समाजावर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता कोणी विचार करू शकत नाही का। ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेस मायनॉरिटी डिपार्टमेंटचे काय हाल होते, आज आमची हिंदुत्वादी सरकारमध्ये मी स्वतः अब्दुल सत्तार या खात्याचा मंत्री आहे, परंतु मी जे जे मागितलं आतापर्यंत समाजाच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना बाकीच्या समाजाबरोबर आणण्यासाठी त्यामध्ये देवेंद्रजीने मोठ्या मन करून जे मागितलं ते आणि विशेषतः अजितदादा हे फायनान्स मंत्री झाल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केली आणि मुख्यमंत्री महोदयाचा जो प्रश्नच नाही सर्वांना मदत करणे सर्व समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करतात म्हणून मी त्यांचे या खात्याचा मंत्री म्हणून विशेष आभार मानतो।